अनुभव स्टडी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलोन ते क्लिक नक्की करा नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत सोलापूर पोलीस आयुक्तालयासाठी जे सिटी पोलीससाठी पेपर होणार आहेत सात तारखेला सात ऑक्टोबर दोन हजार एकवीससाठी आपल्याला मागील जे काही पेपर झालेला होता दोन हजार सोळाला तीन एप्रिल दोन हजार सोळाला पोलीस आयुक्तालयासाठी पेपर झालेला होता त्यामध्ये जे काही केचे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण करणं किंवा ते समजावून घेणं अगदी महत्त्वाचं आहे तुम्ही पेपरला जायच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा एकदा आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये बघा साठच्या वर जवळपास साठ प्रश्न हे जी केचे होते आणि मला वाटतं साठपैकी जवळपास सात प्रश्न असे होते त्यांचं उत्तर यापैकी नाही असं होतं ओके म्हणजे तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती थी ते हवा म्हणजे असायलाच हवे ओके आणि बघत आपण सोलापूर पोलीस आयुक्तालय दोन हजार सोळाचं संपूर्ण साठ प्रश्न आणि त्याच्याचे रिलेटेड जे काही इतर माहिती आहे ते देखील मी देईन जेणेकरून आगामी पेपरसाठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रामध्ये शेअर करायला विसरू नका जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिल्या बिलकोद्धी क्लिक नक्की करा चला तर मग आपण बघूया सोलापूर पोलीस आयुक्तालय दोन हजार सोळाचा पेपर बघा आपला जो काही प्रश्न आहे महत्त्वाचा कॅनबेरा हे शहर कोणत्या देशामध्ये आहे कॅनबेरा तुम्हाला विचारलं आहे हे ॲक्च्युली याचं उत्तर त्यांनी यापैकी नाही असं दिलेलं आहे म्हणजे भारत जर्मनी आणि फ्रान्स आणि यापैकी नाही असं होतं तर कॅनबेरा ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी आहे कॅनबेरा लक्षात ठेवा जे सध्या स्कॉट मॉरिसन हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत कॅनबेरा लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियामध्ये आहे मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे मुसाफिर हे आत्मचरित्र आहे कोणाचं अच्युत गोडबले यांचं अच्युत गोडबोले अच्युत गोडबोले यांचं आहे मुसाफिर हे आत्मचरित्र त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरलेली होती दुसरी गोलमेज परिषद कधी भरलेली आहे हे भरले होते एकोणीसशे एकतीसला एकोणीसशे एकतीसला ही दुसरी गोलमेज परिषद आहे पहिली भरलेली होती कधी एकोणीसशे तीसमध्ये नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये नोव्हेंबर एकोणीसशे तीस ते जानेवारी एकोणीशे एकतीसपर्यंत पहिली होती ओके आणि त्यानंतर एकोणीसशे एकतीसमध्ये दुसरी भरली त्यानंतर एकोणीसशे बत्तीसमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरलेली आहे जे असे तीन गोलमेज परिषद हे कुठे भरले गोलमेंड परिषद हे लंडनमध्ये भरले आहेत लंडनमध्ये आहेत तीन गोलमेज परिषदा आणि रॅमसे मॅकडोनाल्ड हे या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस आणि महात्मा गांधीजी हे केवळ दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भाग घेतलेले होते हे पण लक्षात ठेवा पुढचं आहे फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाटा कोणाला मानला जातो आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाटा उद्घाटा आपण म्हणतो रुसोला खूप महान तत्त्वव्यक्ती होते रुसो ओके फ्रेंच राज्यक्रांती घडवण्या पाठीमागं किंवा फ्रेंचला मुक्त करण्यापाठीमागं ह्यांचं खूप मोठं योगदान आहे ओके रुसो आहे वॉल्टर आहे महत्त्वाचे व्यक्ती होते फ्रेंच फ्रेंच फ्रेंचच्या राज्यक्रांतीनं जगाला तीन गोष्टी महत्त्वाच्या दिल्या आहेत कुठले कुठले स्वातंत्र्य स्वातंत्र्य समता आणि बंधुता म्हणजे ह्या तीन ज्या काही गोष्टी आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये त्या आपण फ्रेंचच्या राज्यघटनेकडून तर घेतलेले आहेत ओके पुढचा आहे पिट्स इंडिया ॲक्ट कमा मंजूर करण्यात आला पिट्स इंडिया ॲक्ट हा सतराशे ओके सतराशे नाही हां सतराशे चौऱ्याऐंशीचा ॲक्ट आहे पिट्स इंडिया ॲक्ट हा सतराशे चौऱ्याऐंशीचा आहे आणि रेग्युलेटिंग ॲक्ट हा सतराशे त्र्याहत्तरचा आहे सतराशे त्र्या त्र्याहत्तरचा आहे रेग्युलेटिंग ॲक्ट आणि पिट्स इंडिया ॲक्ट आहे पिट्स हे त्यावेळेसचे भारत म्हणजे त्यांचे इंग्लंडचे पंतप्रधान होते लक्ष ठेवा पिट्स इंडिया ॲक्ट त्यानंतर सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय डायटाचे असते सजातीय ध्रुवामध्ये म्हणजे जे काही चुंबक आहे ओके चुंबक आहे जर एक बाजू यन असते दुसरी बाजू यस असते म्हणजे यस यस नक्की जर एकमेकाकडे जर आकर्षित झाले तर त्यांच्यामध्ये काय असतं असं विचारलं आहे तर त्यांच्यामध्ये असतं प्रतिकर्षण प्रतिकर्षण म्हणजे हे एकमेकाला चिटकत नाहीत जर सजाती ध्रुव असेल तर जर यन आणि यस असेल तर चिटकतात क्लिअर त्यानंतर आहे मारगुडी डेज मारगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे आहेत आर के नारायण आर के नारायण ओके आणि याचं देखील उत्तर यापैकी नाही असंच होतं बघा आर के नारायण यांचं नावच म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये नव्हतंच आर के नारायण मालगुडी डेज लक्ष ठेवा त्यानंतर आहे लिओनार्डो द विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे एक संग्रहालय संग्रहालयाचं नाव काय लिओनार्डो द विन्सी खूप महान हे चित्रकार होते ज्यांनी मोनालिसा हे पेंटिंग बनवलं होतं तुम्ही नाव ऐकलं असेल मोनालिसाचं मॉनलिसा पेंटिंग जे बनवलं आहे ते कोणी बनलं तर ते आहेत विंची तर यांचं जे काय संग्रहालय ते कुठे आहे असं विचारलं आहे कुठं हे संग्रहालय हे इटलीचे होते इटलीमध्ये मिलन या ठिकाणी आहे संग्रहालय मिलन या ठिकाणी आहे मॉ विंची संग्रहालय त्यानंतर आहे शाहीर दादा कुंडके स्मृती गौरव पुरस्कार सन दोन हजार एकोणीसमध्ये कोणास प्राप्त झालेला आहे शाहीर दादा कुंडके स्मृती गौरव पुरस्कार हे एक गुरु ठाकूर यांना प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर गुरु ठाकूर ओके आणि पुढचं आहे दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन कोणता दिवस साजरा करतात संयुक्त राष्ट्र दिन म्हणून दरवर्षी असतो चोवीस ऑक्टोंबरला चोवीस ऑक्टोंबरला कारण चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला युनायटेड नेशनची स्थापना झाली आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही स्थापना आहे ते एकोणीसशे पं पंचेचाळीसला चोवीस ऑक्टोबर या दिवशी झालेलं होतं म्हणून चोवीस ऑक्टोंबर आपण युनायटेड नेशन्स दिवस म्हणून साजरा करतो आणि युनायटेड नेशन्सचं हेडक्वॉर्टर कोणत्या ठिकाणी याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर न्यूयॉर्कमध्ये आहे त्यानंतर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट त्याच रोजी अवकाशात सोडण्यात आलेला आहे भारताचा पहिला उपग्रह होता आर्यभट्ट नावाचं हे कोणत्या दिवशी अवकाशात सोडण्यात आलेलं आहे असा प्रश्न विचारला आहे तर हे आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय नाही डायरेक्ट उत्तर सांगतो ओके तर तो दिवस आहे एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला आपण आर्यभट्ट हा पहिला जो काही आपला उपकार होता तो अवकाशात सोडलेला होतो त्यानंतर तेजस्वी आणि शुद्ध हिरा कोणता आहे आहे महिन्यापेक्षा या ठिकाणी ओके डॅश डॅश आहे असं होतं तेजस्वी आणि शुद्ध हिरा हे आहे विद्युत दुर्वाहक विद्युत दुर्वाहक विद्युत दुर्वाहक आहे तेजस्वी आणि शुद्ध हिरा त्यानंतर आणि हिरा हे गोवळखंड गोवळखोंडाचे जे काही महत्त्वाचे खाण आहे किंवा पन्ना जे काही मध्य प्रदेशमध्ये खाण आहे त्या ठिक त्या ठिकाणी हिरा महत्त्वाचा आहे आणि डायमंड सिटी ऑफ इंडिया कसला म्हणतो आपण डायमंड सिटी ऑफ इंडिया म्हणतो आपण सुरतला कारण सुरत या ठिकाणी जे काही हिऱ्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते ओके ज्याला आपण एच एस आर्य म्हणतो हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते तर ते होते चंद्रशेखर आझाद चंद्रशेखर आझाद हे होते त्याचे प्रमुख तसं भगतसिंग देखील होते त्याच्यामध्ये ते त्यानंतर राज्यसभेच्या डाट्या सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात चौथा प्रश्न आहे राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात तर ते आहेत बारा सदस्य बारा सदस्य तुम्हाला माहिती असेल कला विज्ञान त्यानंतर साहित्य या क्रीडा या क्षेत्रातून त्यांनी बारा सदस्य नामदेशित करतात आणि पुढचा प्रश्न आहे त्र्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते त्र्याण्णवावं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं उस्मानाबादला तर त्याचे अध्यक्ष होते दोन हजार वीसला भरले होतं फादर फ्रान्सिस दिब्रिटो फादर फ्रान्सिस दिब्रिटो दिब्रिटो आणि यंदा म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चौऱ्याण्णवं होतं ओके okay, याचे अध्यक्ष कोण आहेत मग है याचे अध्यक्ष आहेत जयंत नारळीकर हे महत्त्वाचे लक्ष ठेवा जयंत जयंत नारळीकर नारळीकर याचे है अध्यक्ष आहेत ओके आणि हे okay, चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार कुठे होणार आहे हे नाशिकमध्ये होणार आहे म्हणजे यंदाचं नाशिकमध्ये होतं आहे कोरोनामुळं आय थिंक हे कॅन्सल पण झालेलं आहे त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ओके ज्याला आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणतो याची स्थापना झालेली होती एकोणीसशे त्र्याण्णवला एकोणीसशे त्र्याण्णव भारतीय आणि सध्या राष्ट्रीय मानवी हाक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आयुक्त कोण आहेत मला कमेंटमध्ये सांगा भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली भारतीय शास्त्रज्ञाची पहिली तुकडी अंटार्टिकावर पोहोचलेली आहे नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी या रोजी माउंट म्हणजे अंटार्क्टिकावरती पोहोचले आहेत लक्षात ठेवा आणि अंटार्क्टिकामधील जे काही सर्वोच्च शिखर आहेत ते आहे माऊंट विन्सन मॅसिफ माउंट विन्सन मॅसिफ पुढचा आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीसचा किताब कोणी जिंकला आहे महाराष्ट्र केसरीचा स्पर्धेचा विजेता कोण आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यानंतर वीसमध्ये हे कॅन्सल झालं कोरोनामुळे हर्षवर्धन सदगीर याचं उत्तर आहे हर्षवर्धन सदगीर लक्षात ठेवा महाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीसचा विजेता शैलेश शेअर केला हरवून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगर जिंकलेला आहे दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो हे एकवीस ऑक्टोंबरला असतं दरवर्षी एकवीस ऑक्टोंबरला पोलीस हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतो आणि ऑप्शनमध्ये बघा या हे ऑप्शन नव्हतंच तर यापैकी नाही असं याचं उत्तर होतं त्यानंतर पुढचं आहे शाहीर दादाकोणके हे मी सांगितले आत्ताच गुरु ठाकूर यांना भेटलेलं आहे त्यानंतर दोन हजार वीसमध्ये खग्रास सूर्यग्रहण कधी झाले खग्रास सूर्यग्रहण दोन हजार वीसमध्ये कधी कधी झालेलं आहे ओके तर हे हे झालेलं आहे एकवीस जूनला एकवीस जून दोन हजार वीसमध्ये कागरा सूर्यग्रहण झालेलं होतं त्यानंतर बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक कोण होते बहिष्कृत भारत हे कधी सुरू झालं हे एकोणीस सत्तावीसचं आहे बहिष्कृत भारत कोणी सुरू केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रावजी त्या भीमराव रामजी आंबेडकर म्हणतो ओके आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीशे सत्तावीसमध्ये हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं बहिष्कृत भारत त्यानंतर आणि बहिष्कृत भारत याच्या मुखपत्रावरती ओके कुणाची वचने असायची हे मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर महाराष्ट्रातील गडचिरोली महाराष्ट्रातील आणखीन एक वर्तमानपत्र लक्षात ठेवा आंबेडकरांचं एकोणीसशे वीसचं मूकनायक मूक नायक ओके आणि मूकनायकवरती जे काही वचने असायची ते तुकाराम महाराजांचे असायची संत तुकाराम महाराजांची वचने ही मुकनायकच्या सुरुवातीला असायची आणि मला बहिष्कृत भारत याच्यावरती कोणाची वचने असायची मला कमेंटमध्ये सांगा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत सर्च ही संस्था डॉक्टर अभय बंग व डॉक्टर आणि बंग डॉक्टर अभय बंग लक्षात ठेवा कारण ऑप्शनमध्ये हेच होतं डॉक्टर अभय बंग आणि सर्च या गडचिरोलीमधील एका भागामध्ये त्यांनी सुरू केली आहे पुढचा प्रश्न आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात येणारा लोकराज्य या मासिकाचे सध्या सं संस्थापक म्हणजे सध्या संपादक कोण आहेत ओके लोकराज्य मासिकाचे सध्या संपादक कोण आहेत तर हे आहेत ब्रिजेश सिंह ब्रिजेश सिंह हे याचे सध्या संपादक आहेत ओके आणि लोकराज्य हे सर्वात पहिल्यांदा कधी सुरू झाले लोकराज्य मराठीमधून ॲक्च्युली सुरू झालं एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि त्याचं इंग्लिशमध्ये जे काही अंक आलं ते एकोणीशे पंचावन्नमध्ये आलं महाराष्ट्र अहेड नावाचं महाराष्ट्र अहेड हे लोकराज्य इंग्लिशमध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये आलेलं पहिल्यांदा आणि लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र आहे हे पण लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र आहे लोकराज्य जे एकोणीसशे सत्तेचाळीसला सुरू झालेलं आहे त्यानंतर डॅश डॅश या दिवशी भारतीय संसदेवरती अतिरेकीने हल्ला केला होता कोणत्या दिवशी भारतीय संसदेवरती अतिरेकीने हल्ला केला होता तेरा डिसेंबर दोन हजार एकला तेरा डिसेंबर दोन हजार एकमध्ये संसदेवरती हल्ला झालेला आहे त्यानंतर स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झालेला आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टला झालेला आहे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टला एकोणीशे चारमध्ये त्यांचं निधन देखील झालेलं आहे म्हणून बारा जानेवारी आपण काय म्हणून साजरा करतो राष्ट्रीय युवा युवा दिन किंवा युवक दिन म्हणून आपण साजरा करतो बारा जानेवारीला सॉरी त्यानंतर दोन हजार एकोणीसचा राष्ट्रीय चित्रपट राष्ट्रीय फिल्म पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीस मिळाला आहे दोन हजार एकोणीसचा राष्ट्रीय uh, uh, राष्ट्रीय फिल्म पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीस मिळाला आहे है। तर हे आहेत कीर्ती सुरेश कीर्ती सुरेश ओके okay, कीर्ती सुरेश महानती महानती या चित्रपटासाठी त्यांना भेटलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे द सिक्रेट या पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहेत द सिक्रेट ओके या पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहेत तर हे आहेत रोंडा बर्न रोनडा बर्न ओके बर्न हे आहेत द सिक्रेट पुस्तकाचे लेखक दोन हजार एकोणीसमध्ये भारतरत्न हा सर्वोच्च प्र बहुमान कोणास देण्यात आलेला आहे तर बघा तीन रत्ना व्यक्त देण्यात आलं होतं दोन हजार एकोणीसचा भारतरत्न रत्न पुरस्कार एक आहे प्रणव मुखर्जी दुसऱ्यात नानाजी देशमुख तिसऱ्यात भूपेन हजारिका आणि ऑप्शनमध्ये तिघांचं देखील नाव नव्हतं ना म्हणजे यापैकी नाही असं याचं उत्तर होतं ऑप्शनमध्ये बघा मला वाटतं मनमोहन सिंग राजीव गांधी आणि इंदिरा यांचं नाव होतं तर प्रणव मुखर्जी नानाजी दे देशमुख आणि भूपेन हजारे कशा ठेवा भूपेन हजारे आहे आसामचे होते नानाजी देशमुख महाराष्ट्राचे आणि प्रणव मुखर्जी बंगालचे पश्चिम बंगालचे आणि भारतरत्न पुरस्कारची सुरुवात कधी झाली एकोणीसशे चौनमध्ये झालेली आहे त्यानंतर डॅश डॅश हे भारताने विकसित केलेला रणगाराविरुद्ध क्षेपणास्त्र आहे है? है, नाग। रंगाडा, रंगाडा विरोधी क्षेपणास्त्र कोणता आहे नाग आहे ओके नाग नाग आहे रणगडा विरुद्ध क्षेपणास्त्र आणि हे जर क्षेपणास्त्र आपण हेलिकॉप्टरने जर सोडलं त्याला म्हणतो आपण हेलिना डॅश डॅश हे स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ कोण आहेत जे स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेत तर त्यांचं नाव आहे प्रफुल्लचंद्र राय आचार्य पी सी रे असं आपण म्हणतो प्रफुल्लचंद्र राय औष्णिक विद्युत विकासाच्या दृष्टिकोनातून एन टी पी सीची स्थापना कधी करण्यात आली आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणतो एन टी पी सी याची स्थापना एकोणीशे पंच्याहत्तरची आहे एन टी पी सीची स्थापना कधीची आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तर त्यानंतर तेहत्तीसा प्रश्न भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू करण्यात आले आहे भारतामध्ये पहिले दूरदर्शन केंद्र कधी सुरू करण्यात आलं होतं एकोणीसशे एकोणसाठला एकोणीसशे एकोणसाठला भारतामध्ये पहिल्यांदा दूरदर्शन केंद्र सुरू झालेलं आहे एक सुवर्ण चतुष्कोन नावाचा एक महामार्ग आहे ज्याच्यामध्ये मुंबई बेंगळूर दिल्ली चेन्नई आणि कोलकाता हे पाच शहर आहेत तर ह्या पाच शहरांपैकी कोणतं शहर ह्या सुवर्ण सुवर्ण चतुष्कोन महामार्गाने जोडले गेलेलं नाही असं विचारलं आहे तर याच्यामध्ये बेंगळुरून आहे बेंगळूर नाही म्हणजेच दिल्ली आहे मुंबई आहे त्यानंतर चेन्नई आणि कोलकाता आहे ओके हे जे काही चार आहेत दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता हे चार शहरे सुवर्णचतुष्कोन मार्गाने आपण जोडलेलं आहे आणि एकूण जे सुवर्णचतुष्कोण महामार्ग आहे त्याचं लांबी किती आहे एकूण पाच हजार आठशे से सेहेचाळीस पाच हजार आठशे से सेहेचाळीस किलोमीटर आहे आणि हे दोन हजार बारामध्ये सुरू झाले होतं आणि तेव्हा आपण सुरू केलं आहे दोन हजार बाराला पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीराचे तापमान किती असते सर्वसामान्य तापमान माणसाच्या शरीराचं किती असतं जर हे अंश सेल्सिअसमध्ये असेल तर सदोतीस अंश सेल्सिअस असतं आणि हे जर फॅरनाईटमध्ये आपण कन्वर्ट केलं फॅरनाईट किती फॅरेनाईट मानवाच्या शरीराचे तापमान सर्वसामान्यपणे असतं तर ते अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश फॅरनाईट दोन्ही भागाचे ठेवा फॅरेनाईटमध्ये आणि अंश सेल्सिअसमध्ये माणसाच्या शरीराचं तापमान पुढचं आहे मा ओके जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा काय होतं जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते बंदुकीतून आपण जर गोळी झाडली तर बंदूक थोडंसं हलका पाठीमागे जातं म्हणजे विरुद्ध दिशेने त्याची गती होती पुढचं आहे शक्तीचे मूल्य डॅश्टॅश इतके असते शक्तीचे मूल्य डॅश्टॅश इतके असते तर बल गुणिले वेग शक्तीचं मूल्य असतं बल गुणिले वेग त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर नव्वद किलोग्राम असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती भरेल म्हणजे पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचं वजन हे किती आहे नव्वद किलोग्राम आहे तर चंद्रावरती किती भरेल तर चंद्रावरती भरेल फक्त पंधरा किलोग्राम पंधरा किलोग्राम कारण पृथ्वीवरील आन, वजन आणि चंद्रावरील वजन जे काही आपण एकशे सहा आहे असं म्हणतो आपण एकशे सहा म्हणजेच नव्वद भागिले सहा म्हणजे पंधरा सक्क नव्वद म्हणजे पंधरा किलोग्राम हे याचं वजन भरेल तुम्हाला चंद्रावरील आणि पृथ्वीवर वजनाचं जे काय सूत्र आहे ते पण तुम्हाला विचारतील एकशे सहा वजन फक्त चंद्रावरती भरतं पृथ्वीच्या वजनापेक्षा आय बी आर डी म्हणजे काय आय बी आर डीचं फुल फॉर्म विचारलं आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट त्याला आपण म्हणतो आय बी आर डी पुढचं आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय हे मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम किंवा संग्रहालय त्यानंतर एल आय सीची स्थापना कधी करण्यात आली आहे एल आय सी ज्याला आपण म्हणतो बाहेर भारतीय आयुर्विमा निगम किंवा लाईफ कॉन्शुर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती एक सप्टेंबर एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला एक सप्टेंबर एक एकोणीसशे छप्पनला आणि एल आय सी ॲक्ट आहे एकोणीसशे छप्पनचाच सध्या एल आय सीचे अध्यक्ष कोण आहेत एम आर कुमार एम आर कुमार हे सध्या एल आय सीचे अध्यक्ष आहेत आणि एल आय सीचं जे काही हेडक्वार्टर आहे ते कोणत्या ठिकाणी मुंबईला आहे एल आय सीचा आणि जी आय सी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जर आपण म्हणतो जी आय सीचे देखील मुख्यालय मुंबईच आहे आणि याचं जे काही वाक्य आहे ध्येय वाक्य कशाचं आहे एल आय सीचं कोणतं आहे ते आहे योगक्षम व्हाम्यहम योगक्षेम व्हाम्यहम हे आहे एलआयसीचं घोषवाक्य किंवा ध्येय वाक्य त्यानंतर भारताने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये युद्ध जिंकलं होतं बांगलादेश आणि पाकिस्तानचं युद्ध त्या म्हणून कोणता दिवस आपण साजरा विजय दिवस म्हणून साजरा करतो म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरचं युद, युद्ध युद्ध आपण जिंकलं होतं त्यामधील कोणता दिवस आपण विजय दिवस म्हणून साजरा करतो तर हा दिवस आहे सोळा डिसेंबर सोळा डिसेंबर लक्षात ठेवा विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो आपण त्याच्यामध्ये बांगलादेशला आपण आपला सपोर्ट होता त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचे जन्म ठिकाण आहे अहिल्याबाई होळकर यांचे जन्म ठिकाण कुठं आहे चोंडी चोंडी हे ठिकाण आहे कुठं येतं हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं संत जनाबाई यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे संत जनाबाई यांची समाधी आहे गंगाखेडला गंगाखेड आणि गंगाखेड कोणत्या जिल्ह्यात येतं मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर कोलेरू व पुलिकत ही सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहेत कोलि रु, कोलेरू व पुलिकत ओके हे सरोवर कोणत्या ठिकाणी आहेत हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहेत आंध्र प्रदेशमध्ये त्यापैकी कोलेरू सरोवर हे गोड्यापाण्याचं सरोवर आहे आणि पुलिकथ हे पाण्याचं सरोवर आहे खाऱ्यापाण्याचं सरोवर आहे पुलिकथ ॲक्च्युली पुलिकत हे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या बाँड्रीवरती येतं आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या पांडुरिथं पुलिकत सर्व ज्या ठिकाणी श्रीहरिकोटा बेटदेखील आहे आणि त्यानंतर भारताचे स्थानिक वेळ ही घणीज स्थानिक वेळापेक्षा किती तासाने पुढे आहे तर तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल हे ओके किती तास साडेपाच तासाने पुढे आहे भारतीय प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ ही किती अंश रेखावशावरून जातं ते आहे साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावर साडे ब्याऐंशी अंश पूर्व रेखावरतं जे अलाहाबाद नैनी या ठिकाणातून जातं पुढचं आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी प्रकाशित झालेल्या दैनिक लोकसत्ता पुणे आवृत्तीचे मूल्य किती आहे म्हणजे तुम्हाला लोकसत्ता पेपरचं किंमत विचारली आहेत साधारणपणे लोकसत्ता पेपर पाच रुपयाला येतं याचं उत्तर आहे पाच रुपये त्यानंतर बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो बिहू हा आसामचा सण आहे आसाम हेमंता विश्वा शर्मा हे सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि जगदीश मुखी हे आसामचे राज्यपाल आहेत आसाममध्ये दिहेंग पटकई हा सातवा राष्ट्रीय उद्यान देखील झालेला आहे नुकताच बिहू बिहू लक्ष ठेवा आसामचं आहे आणि आसाममध्ये कोणतं क्लासिकल किंवा शास्त्रीय नृत्य आहे का हां एक आहे हा सत्रिया सत्रिया हे क्लासिकल डान्स आहे आसामचं लक्ष ठेवा राजधानी दिसपूर आहे खालीपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय एकात्मता दिन कधी असतं हे येतं एकतीस ऑक्टोबरला एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करतो कारण या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते सरदार वल्लभभाई पटेल वन मिलियन म्हणजे किती एक मिलियन म्हणजे किती दहा लाख एक मिलियन म्हणजे दहा लाख लक्षात ठेवा त्यानंतर दैनिक महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्ती या दैनिकाचे संपादक कोण आहेत म्हणजे मठाचे संपादक तुम्हाला विचारलेत पुणे आवृत्तीचे मठाचे संपादक ओके मठाचे काही वर्तमानपत्र आहे तर याचे संपादक पराग करंदीकर पराग करंदीकर पराग करंदीकर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कर्करोगाच्या उपचारासाठी डॅश वापरतात कॅन्सरच्या उपचारासाठी काय वापरतात कोबाल्ट कोबाल्टचं जे काही संज्ञा आहे ते आहे सीओ कोबाल्ट सीओ आणि दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हणून कधी पाळला जातो दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कधी असतो तर हे असतं दहा डिसेंबरला दहा डिसेंबरला असतं आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आणि राष्ट्रीय हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मला कमेंटमध्ये सांगा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत नटसम्राट हे नाटक आहे खूप प्रसिद्ध विवाह शिरवाडकर यांचं ज्यांना आपण म्हणतो कुसुमाग्रज कुसुमाग्रज किंवा यांना म्हणतो आपण विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर हे भारत म्हणजे ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते देखील आहेत त्यांची जयंती सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो नटसम्राट लक्षात ठेवा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे जिम कॉर्बेट याचं देखील उत्तर यापैकी नाही असं होतं कारण ज्या राज्यामध्ये आहे त्यांचं राज्यात त्यांचं नाव या पर्यायामध्ये नव्हतंच तर उत्तराखंडमध्ये आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आणि सध्या भारतातील सर्वोत्कृष्ट जे का राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणतं आहे तर ते आहे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे ते कुठे येतं ते हिमाचल प्रदेशमध्ये येतं ओके तर जिम कॉर्बेट हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे हे पण लक्षात ठेवा आणि जिम कॉर्बेट हे भारतातील पहिलं व्याघ्र प्रकल्प आहे हे पण लक्षात ठेवा व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात आपण एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केलेलं होतो दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ सध्या भारतामध्ये आहेत सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी यांना कोणत्या दराने महागाई भत्ता मिळतो महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी यांना कोणत्या दराने महागाई भत्ता मिळतो तर एकशे पंचवीस टक्के दराने एकशे पंचवीस टक्के दराने ओके आणि उत्तराखंडमधील एक आणखीन एक राहिलेले जे काही राष्ट्रीय उद्यान ते सांगून टाकतो गोविंद पशुविह राष्ट्रीय उद्यान आहे गोविंद विहार गंगोत्री है, गंगोत्री है, त्यानंतर गंगोत्री आहे गंगोत्री आहे त्यानंतर आहे नंदादेवी नंदादेवी व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण हे सर्व संपूर्ण राष्ट्रीय उद्यान कुठे येतात तर उत्तराखंडमध्ये येतात पुढचं आहे छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्यातील सीमा बनवणारे म्हणजे या दोन्ही राज्यांना सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे तर याचं देखील उत्तर यापैकी नाही असं होतं कारण गडचिरोली या ऑप्शनमध्ये नव्हतंच गडचिरोलीची सीमा ही तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांना लागून आहे असा तो महत्त्वाचा जिल्हा आहे महाराष्ट्रातील एकमेव ओके आणि गडचिरोली जिल्ह्यातील इव्हन संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडचा जो काही तालुका आहे तो आहे भामरागड भामरागड आणि गडचिरोलीमध्ये दे देखील आहे सॉरी न अभयारण्य आहे गडचिरोली लक्षात ठेवा आणि गडचिरोलीमध्ये सी सिक्स्टी आणि कोब्रा सी सिक्स्टी आणि कोब्रा हे दोन बटालियन जे आहेत ते नक्षलवाद्यांच्या विरोधात काम करतात शासनाचे आहेत ओके आय फी एल टॉवर कोणत्या शहरामध्ये आहे आय फी एल टॉवर कुठं आहे पॅरिस आहे पॅरिसमध्ये आहे याचं देखील उत्तर यापैकी नाही असं होतं ओके आय फी एल टॉवर हे फ्रान्सची राजधानी पॅरिस यामध्ये आहे आणि गुस्ताव आय फी एल यांनी याची रचना केली होती ते बांधलेलं होतं ओके वास्तू 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 कायद्याला म्हणतो ते होते कोण गुस्ताव आय फी एल जवळपास हे बघा अठराशे सत्त्याऐंशी अठराशे सत्त्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वदच्या दरम्यान हे बांधून पूर्ण झालेलं आहे आणि हे पॅरिसमध्ये लक्षात ठेवा जवळपास तीनशे चोवीस मीटर याची उंची आहे आणि पॅरिस हे फ्रान्सची राजधानी आहे सीन नदीच्या काठी आहे सीन या नदीचे काठे आहे पॅरिस ठेवा आणि पॅरिसमध्ये युनेस्कोचं मुख्यालय देखील आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन फ्रान्स सम्राट अकबराची कबर कुठे आहे सम्राट अकबराची कबर कुठे हे आहे सिकंदराबादमध्ये सिकंदरामध्ये सिकंदराबाद नाही सिकंदरा सिकंदरामध्ये आहे त्याची कबर अकबराची कबर आणि अकबर सम्राट अकबर आणि हेमू यांच्यामध्ये एक पानिपतचं युद्ध झालेलं होतं कधी झालं होतं हे होतं पंधराशे छप्पनचं दुसरं पानिपतचं युद्ध दुसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये अकबर आणि हेमूचं म्हणजे हेमूला हरवलेलं होतं आणि दुसरं पानिपतचं युद्ध त्यांनी जिंकलेलं आहे पुढचं आहे ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे आता आपला शेवटचा प्रश्न ताजमहल कोणत्या राज्या राज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल ताजमहल आग्रामध्ये आणि आग्रा येतं उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे याचं उत्तर आहे पर्यक्रम म्हणजे याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश आणि हे आग्रामध्ये येतं ओके आणि कोणत्या नदीच्या काटे आहे ताजमहल हे यमुना नदीच्या काटे आहे यमुना नदीच्या काटे दिल्ली देखील आहे आणि ताजमहल खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवा जे यांनी बांधलेलं होतं तर अशा प्रकारे आपण संपूर्णपणे जे दोन हजार सोळा मधील सोलापूरचे पेपर होतो सोलापूर आयुक्तालयाचं आपण समजावून घेतलो आहोत आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होईल अशी मला आशा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्यामध्ये जास्त असत आपण शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी दिलेला बेलॉन ते क्लिक नक्की करा कारण जे काही ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकतो त्यावेळेस तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग इथेच थांबतो धन्यवाद पात्र अनुभव स्टडी मराठी